आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदीचं प्रदूषण करणाऱ्या घटकांच्या विरुद्ध 48 तासात कारवाई करण्याचे आदेश आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत दिले. आमदार उल्हास पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. आमदार उल्हास पाटील गेले काही दिवस पंचगंगा नदी दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी कॅन्सर विरोधी लढाई शिरोळ तालुक्यामध्ये सुरू केला. विशेषतः आज ते मुंबईला गेले तातडीनं आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली आणि त्यांनी आग्रह केला की पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय आणि त्यामुळे वारणा नदीतून विसर्गणीला पाणी मागावं लागतंय आणि गावाने वारणा नदीतून पाणी उचललंय. उद्या आज पंचगंगा प्रदूषित झाली, उद्या कृष्णा नदी प्रदूषित होईल आणि लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. अशा स्थितीत पंचगंगा नदी प्रदूषित करण्याचे घटक आहेत, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातली महापालिका असेल, इचलकरंजी नगरपालिका असेल, या सगळ्या घटकांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आज आमदार उल्हास पाटील यांनी मुंबईत केली. त्यांच्यासमोर बाबासाहेब सावकारी कुरुंदवाडचे मोठे नेते ते त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या मागणीला मान्यता देत आमदार रामदास कदम यांनी तातडीने 48 तासाच्या सगळ्या घटकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. विशेषतः पर्यावरण विभागाचे जे इथले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दिलीप खेडकर अधिकारी आहेत, त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगर परिषदेवर 48 तासाच्या कारवाई करण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेले आहेत. कदाचित 1-2 दिवसात त्यांच्यावर कारवाई होऊन जाईल. प्रदूषण जे होण्याचे घटक आहेत ते इचलकरंजी परिसरातले असतील, हातकणंगलेच्या परिसरातले असतील, कोल्हापूर परिसरातले असतील, या सगळ्यांच्यावर आता थेट कारवाई होणार आहे. आमदार उल्हास पाटील यांनी मोठी मागणी केली होती, ती मागणी ताणून धरली होती. विशेषतः त्यांनी आज पर्यावरण मंत्र्यांची थेट भेट घेतली आणि मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी दुसरी मागणी केली आहे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे की वारणा बचाव जी समिती आहे दानोळी माधव गंदवडे, सर्जेराव शिंदे, रावसाहेब बिल्लवडे, सतीश मलमे या मंडळींची जी समिती आहे किंवा गावकऱ्यांची समिती निर्माण केल्या वारणीतलं पाणी इचलकरंजीला देणार आणि या प्रश्नावर त्यांनी वेळ द्यावा, एनडी पाटील साहेब चर्चेला यायला तयार आहेत अशी मागणी केली आहे. कदाचित 1-2 दिवसात आमदार उल्हास पाटील यांच्या मागणीला येश येईल आणि पुन्हा एकदा मंत्रालयात मोठी मिटिंग होण्याची शक्यता आहे आणि यात कदाचित वारणा नदीवरून जे पाणी उपसा करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यावरची चर्चा होऊन काहीतरी योग्य तो तोडगा निघण्याची शक्यता आहे. आमदार उल्हास पाटील यांचा प्रयत्न वांदन न होता प्रश्न सुटावा अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न सुरू केला आणि आज ते मुंबईत तळ ठोकून आहेत. कालची घटना जी दानोळी घडली त्यावेळी त्यांनी दानोळीकरांना उघडपणे पाठिंबा दिला. दानोळीच्या जनतेशी पाठीशी मी कायमपणे ठाम होतो आहे आणि राहणार अशी भूमिका घेतली. आमदार उल्हास पाटील हे चवळीचे नेते आहेत आणि त्यांनी वारणाकडच्या जनतेला दिलासा दिला आहे.